चमट्या सुके खोबरं, हे पातळ असं कापून घेतलेलं आहे. एक चमचा काश्मीरी मिरची पावडर, हे 15 मी लसणी पाकळ्या घेतली आहे आणि त्याची सालं नाही काढलेली, तशी सालासकट घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया सगळं. आता मिक्सरला लावून घेऊया. असं थोडस जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे. आता मी काढून दाखवते तुम्हाला. सुका खोबरा लसणीची चटणी आपली बनून तयार झाली आहे. कमीत कमी वेळामध्ये ही होणारी आहे. अशी लसणीची चटणी तुम्ही करून बघा आणि मला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.